नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। आजचा विषय थायरॉईडचा। आज आपण थायरॉईड ग्रंथी आणि त्यासंबंधीचे आजार याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। पण त्याच्या आधी तुम्ही माझे दोन ट्रेंडिंग व्हिडिओज बघितलेत का? बघितले नसतील तर जरूर बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी छान छान व्हिडिओज किंवा रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। बऱ्याच जणांना थायरॉईडचा आजार असतो। आता थायरॉईडचा आजार म्हणजे काय हे आपण समजून घेऊया। आपल्या गळ्यामध्ये थायरॉईड नावाची एक छोटीशी फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते, जी काही विशिष्ट प्रकारचे हार्मोन्स तयार करते। या हार्मोन्सचं काम काय काय असतं? चयापचय सुरळीत ठेवणे, शरीराचं तापमान सुरळीत ठेवणे, कॅल्सिटोनिन नावाचं हार्मोन तयार करणं। कॅल्सिटोनिनमुळे कॅल्शियमचं आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित ऍब्सॉर्प्शन होतं। आपण जे अन्न घेतो त्याच्यामधून मिळणारे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित शोषले जातात। आपल्या शरीराचंच म्हणजे शरीर रूपी मशीनचं कार्य व्यवस्थित आणि सुरळीत चालू राहतं। या ग्रंथींचं काम बिघडलं की थायरॉईडचा आजार होतो। थायरॉईडच्या आजाराचे प्रकार आहेत हायपोथायरॉईडिझम। थायरॉईड ग्रंथी कमी प्रमाणात हार्मोन्स तयार करतात किंवा जे हार्मोन्स तयार होतात ते इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात। हायपरथायरॉईडिझम, ज्याच्यामध्ये या ग्रंथी अतिशय जास्त प्रमाणात काम करतात। थायरॉईड नोड्यूल्स, थायरॉईड ग्रंथींना सूज येणे म्हणजेच गॉयटर थायरॉईड कॅन्सर। आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स या एकमेकांवरती डिपेंड असतात, एकमेकांशी इंटरलिंक्ड असतात। त्याच्यामुळे एका ग्रंथीचं काम बिघडलं की हळूहळू त्याचा परिणाम दुसऱ्या सिस्टीम्सवर पण होतो। हा आजार होण्याची काही कॉमन रिझन्स आहेत प्रेग्नन्सी आणि मेनोपॉज। त्यावेळी आपल्या शरीरामध्ये बरेच हार्मोनल चेंजेस होत असतात, त्यावेळी हे आजार होण्याची शक्यता असते। स्ट्रेस आणि कमी झोप, पुअर न्यूट्रिशन, एक्सरसाइजचा अभाव, आपल्या आहारामध्ये असलेली आयोडीनची कमतरता। तर आपल्याला हा आजार झाला आहे की नाही हे कसं समजायचं? कधी कधी अचानक आपलं वजन खूप वाढतं किंवा अचानक वजन कमी होतं, थोडंसं काम केलं तरी थकवा जाणवतो, विनाकारण चिडचिड होते किंवा उदास वाटायला लागतं, थंडी सहन होत नाही, केस आणि त्वचा रुक्ष होते, बिलकुल झोप न लागणे किंवा थकवा जाणवणे, यातली काही लक्षणं जर तुम्हाला असतील तर तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जा। ते तुम्हाला काही रक्ताच्या तपासण्या सांगतील, ज्याद्वारे आपल्याला कळेल की आपल्याला थायरॉईडचा आजार आहे किंवा नाही। आता थायरॉईड झालाय हे कळल्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची? तर डॉक्टरांनी प्रिस्क्राइब केलेली गोळी सकाळी उठल्या उठल्या काहीही खायच्या किंवा प्यायच्या आधी न विसरता घ्यायचीच घ्यायची आणि व्यायामाला सुरुवात करायची। तुम्हाला जसं जमेल तसं योगा करा किंवा तुम्ही वॉक करू शकता, वॉक सुद्धा 45 मिनिट्स करायचा। कारण ज्यांना थायरॉईड असतो त्यांचं चयापचय हे इतरांसारखं नॉर्मल नसतं, म्हणून आपण आहारामध्ये लो कॅलरी हाय प्रोटीन डाएट घ्यायचं। साजूक तूप, ऑलिव्ह ऑइल आणि खोबऱ्याचं तेल अशा गुड फॅट्सचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा। आयोडीन युक्त मिठाचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा। आयोडीन युक्त आहार घ्यायचा। केळी, दूध, स्ट्रॉबेरीज, गाजर या पदार्थांमध्ये नॅचरली आयोडीन प्रेझेंट असतं, या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा। आणि थायरॉईडचा आजार झाला की B12ची सातत्याने कमतरता जाणवते, त्यामुळे योग्य पद्धतीने आंबवून केलेले जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये B12 भरपूर प्रमाणात असतं, अशा पदार्थांचा आपल्या आहारामध्ये जरूर समावेश करायचा। तसंच भाकरी, पोळी, पातळ पालेभाज्या, कढी अशा गोष्टींचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा। तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर डाळी आणि कडधान्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा। तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन, फिश आणि एग्सचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार B12, C आणि E गोळ्या घेतल्या तरी चालतात, डॉक्टरांना विचारूनच या सप्लिमेंट्सचा वापर करायचा। थायरॉईड असलेल्यांना चालतील अशा भरपूर रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत आणि अशा भरपूर रेसिपीज मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे। ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी हे व्हिडिओज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं सगळ्यात आधी आणि लगेच नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू, भेटूया पुढच्या भागात।